मुली कोण आहेस तू? या मातीतली एक सामान्य मुलगी आहे. लढून तर पहा, मग या मातीच्या ताकदीची कल्पना येईल. थांब, आम्ही आत्ता आमचा घोडा घेऊन येतो. ही मुलगी तर आम्हाला अगदी हैराण करून सोडणार. नाही आजी साहेब, ते जे गोरे होते ते सगळ्यांना मारत होते. दिसली मनू, कुठे जातेस तू? आजी साहेब आता आम्हाला अडवू नका, आम्हाला आमचा घोडा घेऊन जायचंय. तू कुठेच नाही जाणार. आजी आम्हाला जाऊ द्या, ते फिरंगी आमच्या तात्याकडून. तिथे मैनाबाई घाटावर पूजेसाठी प्रतीक्षा करते. तुझा वाभरटपणा पुन्हा सुरू झाला. आजी साहेब आता नको, आता नको. चल चल. तुम्ही आमच्या विरुद्ध कसे जिंकणार? आजी कधी खेळला हा गेम? खेळायला येत नसेल तर काय झालं? आम्ही हिंदुस्थानी तुम्हाला आमच्या हिमतीच्या बळावर जिंकून दाखवू. आमच्याशी फाईट करणार? आमच्याशी? आणि जर आम्ही जिंकलं तर तुला आमचा बूट चाटावा लागेल. मनो, चल बाहेर ये. आजी साहेब आपण आम्हाला जाऊ द्या ना. आपण पाहिलं नाही, त्या फिरंग्याने आमच्या गुरुंचा अपमान केलाय. आम्ही आता त्याला धडा शिकवू येतो. नाही मनु, तू कुठेही नाही जायचंस. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. चला इथून. हाऊ डेअर यू. गंगा मातेच्या घाटावरून कोणी तहानलेला नाही जाऊ शकत. शट अप, हे सगळं गुन्हेगार आहेत. तहानलेले तर नाहीच जाऊ देणार. साहेब माफ करा, साहेब माफ करा. आवई लहान मुलगीला काय नाही ठाव. पकडा तिला, जाऊ ठेवू नका. हे भगवंता, आम्ही चुकून आपल्या मुलीची कुंडली तात्या दीक्षितांना दिली. श्रीमंत सरकार, लक्ष, केवळ लक्षावर ध्यान केंद्रित करा, बाकी सगळं काही विसरून जा. कोण आहे ही अद्भुत कन्या, जिचा एक हात बांगड्यानी मढला आहे आणि दुसऱ्या हातात भाला आहे? या बांगड्या भरल्या हातामध्ये स्पेअर नाही, बावला बावली छान वाटतात. मनु, दाखवून दे या फिरंग्यांना की आम्हा हिंदुस्थानींमध्ये पौरुष्य केवळ पुरुषांमध्येच नसतं. वेळ आल्यावर कमजोर स्त्री पण दुर्गेचं रूप धारण करू शकते. जा. आम्हाला क्षमा करावी गुरुजी. नाही श्रीमंत साहेब, चूक तुमच्याकडून नाही झाली. आम्ही पाहिलं की या धूर्त फिरंग्यांनी तुमच्या बाबतीत काय केलं ते. चल पवन. अरे देवा. दीन बंधू दिनेश दानव दैत्य वचनम कुंजनम रघुवंशानन कंद कौचल छंद दशरथ नंदनम. बोला सियावर रामचंद्र की. शाबास पवन, शाबास. फळथाय कुठे? रंग्या, आम्हा हिंदुस्थानांना पळणं ठाऊक नसतं, समजलास? आता शर्टी प्रमाणे लिक माय बूट्स. जाटतो. हे फिरंग्या, तोंड सांभाळून. यू ब्लडी इंडियन. हा खेळ अजून संपला नाही फिरंग्या.